वाचका ज्ञानी आशी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती प्रेम सुख दुर्लभ त्या पुढचा एका तू म्हणे कृपा करिल नारायण तरीच हे वर्म पडे ठाया हम्म आता नाथ किती मोठे सामान्य कुळामध्ये नाही पैठणला ब्राह्मण कुळामध्ये जन्म ज्ञानोबाराय संस्कार तरी झाले नव्हते म्हणजे त्यांच्यावर सगळे संस्कार झाले होते पैठणसारख्या गावामधले काय म्हणतायत भक्ती विण ज्ञान नको देवा अभिमान नित्यनवातया माझी प्रेम देई प्रेम देई प्रेम सुख पांडुरंगा पुढचं कसं लिहिले बघा नाथाने क्षमा करा मला रांडवीने जेवी श्रंगारुपै केला आणि प्रेमी विण झाला ज्ञानी तैसा एका जनार्धनी प्रेम गोड पण अनुभवी सुरवाड जाणतील काय उपमा दिली कोणाची उपमा दिली म्हणजे ती शिवी देताना नाथानी सुद्धा नाथ सुशिक्षित नव्हते असं म्हणू नका अ सुशिक्षितला महान सुशिक्षित होते ही मंडळी बरोबर आहे ना पण शब्द कारण त्यांना माहिती आहे ना हे बोलल्याशिवाय कळणार नाही भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा म्हणून सत्वगुण वाढल्यानंतर सुद्धा तो अतिशय त्रासदायक होतो जे आपला सत्वगुण वाढून घेतात ना त्यांना उतरायचा त्रास पाणी प्यायचा त्रास खायचा त्रास सोळं अति पाळतात ना काही काही आहेत महाराज मंडळी काही त्याच्याबद्दल काही म्हणजे त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न पण त्रास कसा होतो ते सांगतोय बाकी त्याच्याबद्दल ते करतात ते, करता ते बरोबरच आहे माझं म्हणणं कळलं का त्याच्याबद्दल मला चर्चा करायची नाही आमची जेवणाची व्यवस्था काय कोण जेवण करत आहे झालं का अमक्यात अमक्याचं घर गावात आहे का मी तिथे जातो माझं म्हणणं कळलं का स्वतःला त्रास दुसऱ्याला त्रास साधा सरळ असेल काय काय महाराज कुठे जेवणार नाही वारकऱ्याचं घर असलं म्हणजे बरं पडेल अह मीच आहे की चला की मग काय चला काय काय तुम्हाला काय अहो काही नाही तुमच्या घरात जी भाजी भाकरी असेल ना ती चाललं आम्हाला काही नाही आपल्यालाही त्रास नाही त्यालाही त्रास नाही बरं का नाही तर किती त्रास पाणी कशात भरलं आहे मी तुम्हाला सांगतो एक माझे जोशी म्हणून शिष्य नगर भागातले त्यांची पत्नी, पत्नी। आओ, आता ब्राह्मणच त्यांची पत्नी तिने स्वयंपाक केला एक महाराज गेले तिथे उतरायला ते म्हणाले जेवा आमच्या घरी अ मी नाही जेवत दुसरीकडे अहो ब्राह्मणाचं घर आहे आणि नुसतं ब्राह्मणाचं नगर नाही आता असतं तसं नाही आहे आम्ही वारकरी आहोत आमच्या गाड्यात माळ आहे आम्ही सगळं उत्कृष्ट पाळतो नाही म्हणाले मला चालणार नाही तसं मग तिने बाईने पायावर डोकं ठेवलं नवरा बायकोनी त्यादोशी आणि त्यांच्या मंडळीने पायावर डोकं ठेवलं ते म्हणले एवढे मोठे महाराज आहात तुम्ही म्हणे आणि आमच्या घरी न जेवता जायचं कसं काय बरेल काय करू काय नाही म्हणले पुन्हा आंघोळ करा स्वयंपाक कर धुवा आणि स त्या बाईनी तसं केलं आता किती त्रास मला सांगा त्यापैकी ती बाई गेली ती व्यक्ती आहे आज वारीला येतात आता थकले कशा करता सांगितलं हा एवढा त्रास स्वतः करायचा आणि दुसऱ्यालाही करून घ्यायचा ते स्वयंपाक कर करून आंघोळ करून जेवायचं ताट बारा वाजता रात्री आलं कीर्तन केल्यानंतर गेले जेवायला नाही तर काही काही माणसं आपली बरोबर घेऊन जातात दुधात करून पाणी नको पण दुधात पाणी घातलं असेल तर पुढे नाही पाण्यातलं चालत नाही पण दुधात जर पाणी घातलं असेल तर पुढे चर्चा करत नाही मी सत्वगुण वाढल्यानंतर किती त्रास होतो आणि पुन्हा आम्ही काही खात नाही बरं आम्हाला कोणाच्याकडे चालत नाही अरे कशाला वानगड या कांदा लसणाची तर फार भानगड असते <laughs> काय एंट्री कर, आ, आ, मी कांदा खात नाही बरं का ठीक आहे कळलं नाही एकदा पुन्हा जेव्हा लाल कांदा घातला नाही ना अरे कांदा खाणारे सुद्धा कांदा खाल्लेले विसरून जातात एवढं जे, जे खात नाही त्यांच्या तोंडात कांदा असतो कांदा मुळा भाजी अवघी बाई माझी कालच आमच्या अशोक करावने मला थालीपीठं करून आणली होती आमची मुलगी आली होती घेऊन उत्कृष्ट कांदा मी म्हटलं हा मला प्रश्न का विचारता वारकरी आहात तुम्ही गणपती भक्त आहात पांडुरंग भक्त आहात तुमच्या घरचं अन्न पवित्रच असणार आणि तुमच्या घरी इतर कसं असेल मला कसं वाटेल कांदाचा काही प्रश्न आहे अवघी विठाबाई माझी आणि हार्टला चांगला असतो जी कांदा मंडळी खातात ना तुमचं हार्ट जर सात्विक व्हायचं असेल गुरुजी माझ्याकडे बघतायत बरं का तिथे बसून काही नाही गुरुजी तुमचं आमच्यावर प्रेम आहे तसं काय म्हणजे आहे ते सांगितलं त्याच्यात काही म्हणजे याच्यातलं एकही शब्द इकडे तिकडे नाही मग आता कुठे प्रश्न आला ठीक आहे त्याच्याबद्दल ते चुकीचं आहे असंही मला म्हणायचं नाही काही काही लोकांनी ठरवलं ठरवलं त्यांनी अनुकरण केलं वारकरी संप्रदायाने त्याला तितकंसं काही महत्त्व दिलं नाही आलं का अहंकाराचा वास येऊ नाही कांद्याचा वास आला तरी चालेल लसणाचा लसनाचा वास आला अहो आमचे मोठे आनंद वाटवले हो आनंद भार ओ ते सुद्धा कधी कधी सांगायचं अहो तर लसून चालतो तसं काही नाही आहे ते हार्टला चांगलं आहे औषध म्हणून घ्या मला काय सांगायचं आहे तुम्ही काय खावं काय नाही किंवा टीकात्मक बोलत नाही मी फक्त सात्विक जास्ती वागायला गेलं की जास्ती अहंकार होतो आपल्यालाही त्रास आणि दुसऱ्यालाही त्रास ताटं धुवून जरी आणले ना जरा पुन्हा धुवून आणा हां माती लागली असेल तर मला कळतं पण स्वच्छ धुतलेलं पुन्हा धुवून आणा मी तर असं आहे त्यांनी धुतलेला पुन्हा हा आपल्या हाताने धुवून घेतो मी म्हटलं किती हा अहंकार किती हा अहंकार सात्विक अहंकार आहे बरं का इथे काही दुखवलं नाही बरं का पण दुखवल्याशिवाय राहत नाहीत माणसं बरं का म्हणून सत्वगुण सुद्धा वाजवीपेक्षा जास्ती झाला तर तो त्रास देतो जरा व्यवहार सांगू का अत्यंत चांगलेपणाने वागायला गेलात ना तर तोही तुम्हाला त्रास होतो काय पैसे पाहिजेत नाही घ्या ना काय काय देव माणूस हो मागितल्यावर पाच हजार रुपये काढून दिले परत मागायला गेलं केव्हा येतं येतो ना काय हां वाजवीपेक्षा जास्ती सात्विक वागला तर त्या सत्वगुण तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही आपण सुरुवात कुठून केली आहे सत्वगुण रजगुण काय करतो आता हे व्यापारी अमके आहेत आहेत बरं का सतत कसं काय मोठा प्रॉफिट कसा होईल काय कसं होईल काय कसं होईल धंदा कसा, हो कसा चालेल मग त्याच्यातून धर्म कसं करेल अन्नदान वगैरे करणं हे काही सात्विकपणामध्ये मोडत नाही ते सुद्धा रजगुणात मोडत एवढी माणसं जेवायला घातली झालं एवढी घातली एवढं केलं आमच्या बापाचं काही नव्हतं सगळं मी कमवलं काय म्हटलं मी रजगुण कळला कसा आहे धर्मशाळा बांधेला मग का नाही त्याच्याबद्दल काही प्रश्न आहे काय सगळं कळेल चांगल्या गोष्टी पण त्याच्यामध्ये हे अहंकार जास्ती आहे काय म्हणून इथे काय म्हणतात बघा रजगुण तो मध्यम सत्वगुण हा भाग निराळा झाला अत्यंत चांगलं पण त्या चांगल्याचा सुद्धा जास्ती चांगलं झालं तर त्रास झाल्याशिवाय राहत नाही बरं का रजोगुणसुद्धा तसाच आहे वाजवीपेक्षा जास्ती जर करायला गेला तर त्याचा सुद्धा अहंकार होतोच बघा तुम्ही मला वाटतं तुमच्या पेटीमध्ये गुपचूप दाम ताकद असेल ते ते करीत आहेत आमच्या नावाचं बोर्ड लावा मग आम्ही तुम्हाला पन्नास लाख रुपये रुप देतो म्हणजे तुझ्या नावाच्या बोर्डाची किंमत तेवढी आहे ते काय गणपती बाप्पाला दान दिलं नाहीस ते काय पांडुरंगाला दान दिलं नाही तुझ्या नावाची किंमत घेतलीस तू माझं म्हणणं कळलं का काय काय झाला हा रजगुण दान दिलं नाही असं नाही आपल्याला पाच रुपयेसुद्धा देता येत नाहीत आणि हा पन्नास लाख काढून देतो आहे चार मनुष्य श्रेष्ठ आहे पण माझं तिथे असू द्या माझं नाव पुकारा काय अ हा नावाचं फारच बंड आहे हे राजकारणाची जेव्हा मिटिंग असते की नाही किंवा सभा असते तेव्हा त्या मंत्र्याच्यात ते म्हणतो ते नावं त्या कोणाकोणाची घ्यायची ते नावं वाचण्यातच दहा मिनटं जातात आणि हे घरी जाऊन बायकोला सांगतं साहेबाने माझं नाव घेतलं त्याचं एकदा नाव घेतल्यावर हो आयुष्यवर पळत राहतं त्याच्या मागे त्यापेक्षा ज्याचं घ्यायचं त्याचं घ्या ना जो तुमच्या मागे पळतोय त्याचं घ्या ना त्याचं घ्या ना कशाकरता सांगितलं रजगुण हा असा आहे हां असा आहे तो सुद्धा अहंकार दिल्याशिवाय राहत नाही तमगुणाबद्दल बोलायचा प्रश्नच नाही आहे काय म्हटलं मी हो तमोगुणाबद्दल काहीही बोलायचा प्रश्न नाही अहंकार राग द्वेष मत्सर खून हणामारी त्याला आळस आहे भरपूर तामसी माणूस लवकर उठणार नाही मी तुम्हाला सांगू का तामसी माणसांचा दिवस संध्याकाळी साडेसात आठच्या पुढे सुरू होतो आणि पाठी पाच सहापर्यंत मग तो येऊन झोपतो तो मग उशिरा उठतो बरं का अवघड आहे नाही का हां दिवसच त्यांचा तसा आहे म्हणजे जगाची जी, जी रात्र तो त्यांचा दिवस आणि तुमचा दिवस ती त्यांची रात्र वृत्ती तशी आहे आळस भरपूर आहे नको ते करण्याकडे प्रवृत्ती चटकन होते आला का लक्षात हो चटकन वाटतं एकतरी सगळेजण त्यातून गेलेले असतात पण संस्कार जर चांगले असते तर घडत नाही हा माझा अनुभव आहे संसारगर चांगले असतील माझं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झाल्या कारणाने ख्रिश्चनची मुलं होती इतर होती सगळे होते म्हणजे स समोर काही सांगायचं नाही हरिपाठ आहे माझ्यासमोर हां ते हे हो होतोच मी म्हटलं नाही तुमचं माझं मित्रत्व आणि माझ्या घरी पुन्हा एकतातलं एकही कधी आला नाही आणि मी त्यांच्या घरी गेलो नाही शाळेतलं मित्रत्व तिथलं खेळण्यापुरतं क्रिकेट पुढतं अमक्या पुढतं एवढंच मित्रत्व याच्यापेक्षा पुढचं मित्रत्व जास्त नाही आमचं वैष्णव वारकऱ्याचं घर आहे तू सिगरेट ओढायचं पा अख्खं पाकिट ओढ नको ते खायचं हां तुमच्यात चालतं खा ना पण आम्ही वारकरी आहोत बरं का आमच्यात हे चालत नाही इतक्या निष्ठेने जर ते वृत्त स्वीकारलं तर ते शेवटच्या श्वासापर्यंत टिकतं कशाकरता सांगितलं हां नीट लक्षात घ्या म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात की सत्वगुण रजगुण तमोगुण आळशी बेदरकार कशाचेही काही परवा नाही कोणी काही म्हटलं तरी त्याच्याबद्दल काही नाही निर्लज्ज हां निर्लज्ज काही म्हटलं तरी काही नाही हा काही जरा बेवड्या म्हणा हा म्हण हे तुम्हाला मागे सांगितलं होतं ना मी पिंपरी चिंचवडला गेलो होतो सगळे त्यांची सभा होती अल्कोहॉलिक अनॉनॉमस आणि म्हणले बाबा महाराज तुम्ही तेच कार्य करता तुम्ही तिथे या आम्ही बसलो जाऊ मग त्यांनी आला त्यातला एक आणि काय हाक म्हणले हाय बेवडा आणि समोर बसलेले सगळे तेच होते हाय सगळे सगळ्यांनी म्हणले हाय बेवडा म्हटलं मला म्हणला का किती अवघड आहे त्या सभेचा वृत्तांत सांगू का म्हणजे तुम्हाला कळेल तामसी वृत्ती ती अवघड आहे ठीक बघा सभा झाली माझं बोलणं झालं सगळं बोलणं बिलणं झालं माझं आणि मी खाली उतरलो खाली उतरल्याबरोबर अ महिला आल्या सगळ्या त्या टाटा बिटामध्ये काम करत मंडळी सगळी ती महिला माझ्याजवळ आल्या मला म्हणाले बाबा महाराज म्हटलं काय ताई काय आई काय आहे काय नाही म्हटले कारण का सभेमध्ये मी काय म्हटलं होतं पुरुषांच्याकडे बघून म्हटलं होतं म्हणजे माझा वेडपटपणा ठरला होता की अरे तुमच्या बायका पोरांची तरी लाज बाळगा किती तामसी वृत्ती वाढली आहे तुमची त्या महिला बघा मातोश्री आल्या तुमच्याबरोबर त्यांचं जीवन तुमच्यामुळे बर्बाद होतंय एक म्हणला नाही नाही म्हटलं नंतर ऐकतो तुझं बोलणं मग त्या महिला आल्या क्षमा करा म्हणाले महाराज आम्ही भरपूर पितो इट्स अ फॅक्ट अजून मला ते महिला मंडळी दिसत आहेत सगळ्या सुशिक्षित होत्या चांगल्या होत्या मला म्हणाले बाबा मला रडायला लागल्या होत्या म्हटलं बरं झालं ना जाला मागचं घेतलं गेलं ते सोडून द्या आज संकल्प करा की इथून पुढे आम्ही तसं करणार नाही पांडुरंग क्षमा करेल तुम्हाला दुसरं काय सांगणार मी दुसरं काय सांगू मी नीट लक्षात घ्या म्हणजे आज कसं वारं वाहतं आहे किंबहुना तामसी गुणसुद्धा अवगुण राहिलेला नाही किंबहुना ते तुम्ही करत नसाल तर यू आर बॅकवर्ड क्लास म्हणून सध्या समाजामध्ये बी सी पुष्कळ वाढले आणि आमच्यासारखे आम्ही बी सीच आहोत ना काय अशोक राहत तुम्ही घेत नाही म्हणजे कोण तुम्ही घेत नाही आयुष्य भोट गेलं काय माहिती तुम्ही मी घेता की नाही कधी काही थोडं धुडधेड आयुष्य गेलं भुकट काय म्हणून खात नाहीत पित नाही ते बी सी बॅकवर्ड क्लास मी म्हटलं आम्हाला त्याच क्लासमध्ये बरं वाटतं त्या क्लासमध्ये आहोत म्हणून पांडुरंगाचं स्मरण राहतं ज्या क्लासमध्ये गेल्यावर स्वतः जिवंत आहे काय मेला याचंही स्मरण होत नाही तिथे पांडुरंगाचं स्मरण कुठे व्हावं कळलं का हां म्हणून तुका म्हणे जन केले प्रकाराचे तीन सात्विक वृत्तीचा माणूस असेल तर चटकन चिडत नाही अरे का तो असं सगळ्यांना धरून ठेवतो काय आणि एखाद्याला चटकून राग येतो थोडं इकडे तिकडे झालं की राग येतो नाही काही चूक नव्हे